विजेच्या धक्क्याने बिबट्याचा मृत्यू शहादा तालुक्यातील घटना शेत शिवारात बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्यानं भीती अनेकवाडा येथील ईश्वर मणिलाल पाटील यांच्या गट नंबर पाच शिवारात केळीच्या शेतात मुख्य विद्युत तारेचा शॉक लागल्यानं बिबट्याचा मृत्यू झाल्याचं समजत आहे सदर मयत बिबट्या मादी जातीची असून त्यांचे वय दोन ते अडीच वर्षाचे आहे त्याची लांबी दोन पॉईंट पंच्याहत्तर मीटर आणि रुंदी झिरो पॉईंट साठ सेंटीमीटरची आहे तो भक्षक शोधत शोधत असताना लिंबाच्या झाडावर चढत असताना त्यास मुख्य विद्युत तारेचा स्पर्श झाल्यानं तो जागीच गतप्राण झाल्यानं प्रथमदर्शनी समजले या परिसरात त्याची दुर्गंधी येत असल्यानं हा प्रकार गावकऱ्यांना समजल्यानं ही बाब लक्षात आली आहे सदरच्या घटनेला दोन ते तीन दिवस झाले असतील असा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केलाय माहिती सरपंच युवराज ठाकरे यांनी वनविभागास माहिती दिल्यावरून राणीपूर वन विभागाचे प्रभारी वनक्षेत्रपाल संजय पवार वनपाल दिलीप केलकर वनपाल राधेश्याम वळवी मानद वन्यरक्षक सागर निकुंभ वन्यजीव संरक्षण दिनेश पवार यांनी घटनास्थळी दाखल झाले मयत बिबट्याला राणीपूर येथील कार्यालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले मसावत परिसर हा सातपुड्या शोधात आणि अन्नाच्या शोधात शहरी भागाकडे वावरताना दिसून येत आहे ता शहादा तालुक्यातील जवळपास ही पाचवी घटना असून याआधी पंधरा दिवसांपूर्वी गणोर शिवारातून संबंधित वन विभागाने एक बिबट्या जेरबंद करण्यात आला होता अशा घटना वारंवार या परिसरात घडत असतात वन्य प्राणी सहजपणे तालुक्यातील ग्रामीण भागात शेतशिवारात त्यांच्या वावर वाढलेला आहे असं म्हणण्यास आज हरकत नाही परंतु तो कशामुळे मयत झाला हे शवविच्छेदन झाल्यावरच समजेल